आदित्य कुठे आहे? बाहेर गेलाय ना पुण्याला ऑफिसच्या कामासाठी. अथर्व म्हणाला की तू पुण्याला गेलास. ऑफिसच्या कामाला. बर आता परत का फोन केलास? मामा विचारत होता की परत कधी येतोस. सांग पुढच्या वर्षी. मीरा शाळेत असेच पेपर सेट करतेस का? काय रे आदित्य होतं असं माणसांचं. कशामुळे? दादा कुठे? काही माहित नाही बघ, काही सांगून नाही गेला. देवळात गेला असेल कदाचित. कुठे आहे कुठे आदित्य? पुण्याला गेलाय का तो? पुण्याला? मला न सांगता गेला. तुला बरं सांगितलं. तुला हो म्हणावंच लागेल. अरे आत्महत्या का मार्ग आहे का? मी दादा मिहिर. मिहिर मिहिर राजा उठ ना. मिहिर मिहिर काय झालं? झोप लागली का इथे तुला? बरं वाटत नाहीये का? एक एक काम कर, तू जाऊन फ्रेश हो, मी ब्लॅक कॉफी करून आणते. हा थांब ना ग मिहिर. अरे मिहिर काय झालंय? मिहिर मिहिर ऐक ना. मिहिर तू मिहिर या सगळ्यात ह्याला बाहेर आला खूप वेळ लागणार आहे. काळजी वाटते मिहिर तुझी. हॅलो. हॅलो मनीषा काकू, मी मीरा बोलते. ओळखलं? हा मीरा बोल ना. जरा महत्वाचं बोलायचं होतं. आता बोलू शकतो का? हो बोल ना. काकू मिहिर आणि मधुरा किती चांगले मित्र आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. पण मधुरा नाही म्हणाल्यापासून त्यांचं नातं अगदी बिघडून गेलंय. कल्पना आहे मला त्याची. पण मीरा मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. काकू गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी आपल्याला लवकरात लवकर मिहिरला समजवायला हवं. ऍक्च्युली काल मी खरंच मनापासून प्रेम करतो तुझ्यावर. या जगात कोणी नाहीये का तुझ्यावर इतका प्रेम करणारा? मी खरंच मनापासून प्रेम करतो. नसूल करत ना तर मी ना मी लावेन तुला माझ्यावर प्रेम करायला. काकू प्लीज तुम्ही रागवू नका. म्हणजे हे सगळं सांगणं मला गरजेचं वाटलं म्हणून मी सांगितलं. तुम्ही तर एक काउन्सिलर आहात, माझ्या बोलण्याचा तुम्ही चुकीचा अर्थ नाही घेणार आय होप. नाही मीरा माझा गैरसमज अजिबात नाही झालाय. इनफॅक्ट मिहिरच्या वतीने मी सॉरी म्हणते तुला. काकू प्लीज तुम्ही सॉरी वगैरे म्हणावं म्हणून मी फोन नाही केलाय. तसा मिहिर बालिश आहेत तशी आमची मधुराई जरा बालिशच आहे. आपणच त्यांना सांभाळून पुढे जायला हवं ना. फक्त तुमच्या कानावर घालायचं होतं म्हणून सांगितलं. बरं झालं मीरा तुम्हाला सांगितलंच हे सगळं. मी मिहिरशी पुन्हा बोलते. लेट्स होप फॉर द बेस्ट. यार हा मिहिर असा का वागतो? वाईट पण वाटतंय, राग पण येतोय. व्हॉट नॉनसेन्स यार मिहिर. हॅलो हॅलो आदित्य, तू आलास का मुंबईत? कुठपर्यंत पोहोचलास आणि किती वेळ लागणार आहे तुला? एक 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 मिनिट शांत हो आणि मी काय सांगतोय ते नीट ऐक. हा बोल बोल. हे बघ डोकं शांत ठेव ओके. मिहिरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मिहिर आपलं मिहिरनी? तू शांत हो शांत हो. ऐक हे बघ त्याला डिरेक्टली हॉस्पिटलला नेलंय. मला निखिलचा फोन आला होता. मी हॉस्पिटलला पोहोचतोय, तू मीराला फोन कर आणि तुम्ही दोघीही हॉस्पिटलला पोहोचा ओके. आदित्य मला खूप भीती वाटते. मधुरा शांत हो, मी आहे ना. हे बघ तू मीराला घेऊन हॉस्पिटलला पोहोच लवकरात लवकर. मी पोहोचतोय. हा बाय.
सुसाइड माझ्यामुळे. तुम्हाला काय माहित असत, आजही न सांगता गेला ना तो घराबाहेर. माझा अत्तर म्हणून डोक्यावर बसून ठेवलं, घरात पाय टिकत नाही त्याचा. तू घरात असताना कसा टिकेल काका? तू मिहिर ना आपला, त्याने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. काय मला आदित्यचं बोलवता, तो हॉस्पिटल मध्ये गेलाय. मी पण तिकडे जाते आणि त्याईला पण सांगितलं तू तिकडे ये म्हणून. चल मी येतो. नाही काका, तुम्ही इथेच थांबा, मामा जवळ थांबा तुम्ही. आणि प्लीज त्याला सांगू नका, प्लीज नका सांगू त्याला. त्याला नाही होणार सहन, आणि आम्हाला यायला जरा उशीर होईल. तुम्ही सांभाळून घ्या हा मावशी. मला खूप भीती वाटते, मीरला काही होणार नाही ना ग. नाही काही नाही होणार, काळजी करू नको. सद्गुरू आहेत बरोबर. तू जा पुढे आणि मामाची काळजी करू नको. मी लक्ष देतो तिकडे आणि फोन करत राह मात्र. ठीक आहे, येते. नीट जा, धडपडू नको. मधुरा ताई, माझं धाडस नाही. मधुरा वेडी आहेस का? चल मी आहे ना. चल एक्सक्यूज मी, मी राज्याध्यक्ष. मी राज्याध्यक्ष सुसाइड केस. एक मिनिट ना. हां इथून सरळ जा, इमर्जन्सी वॉर्ड मध्ये आहेत ते. ओके थँक्यू. अरे 102 मी स्वतःच म्हणतो ना की हा तुझ्याकडनंच येतोय. ते पण वर तू मला मिठी मारलीस तेव्हा तर काही आला नाही. बरं नंतर आपण बाहेरही एकत्रच पडलो. तू हा टीओ मारलास कधी? तेच सांगतोय, हा टीओ नाहीये. हा चंदन गंध ही माझ्या अस्तित्वाची खूण आहे. मी देव आहे. ते नवरी मुलीला फोन लाव आधी, नाहीतर तिचा काकाच यायचा इथं. काही फोन लावायची गरज नाहीये का? कलावऱ्या नवऱ्या मुलीला घेऊन आलेले आहेत. मला असं वाटतं आता ही संधी परिस्थिती बघता या खुर्चीवर तुम्हीच बसणं योग्य आहे. गाज गेला शब्बीर, तू मध्ये बोलला नसता तर त्यात खुर्ची माझी झाली असती. तुला ही किंमत चुकवावी लागणार आहे. मग वैदू झाली ना सगळी तयारी? मग या संध्याकाळची गाडी आहे ना तुमची? हा संध्याकाळ म्हणजे, अरे तुम्ही निघायला आहात. गाईज आम्ही हनीमून पोस्टपोन केलं.